24 तासन बोगस पीक विमा घोटाळा उघड केल्यानंतर आता प्रशासनाचे धाबे दणाणलेत। बोगस विम्यातून सरकारची 100 कोटींच्या वर फसवणूक झाल्याचं समोर आलंय। 21,000 हेक्टर वरील केळीच्या विम्याचा घोळ जळगाव जिल्ह्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय, तर धुळ्यात बोगस पीक विमा घेतल्याचं निदर्शनास आलंय। यात बनावगिरी करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अनेक एजंटांची तपासणी कधी होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। धुळे जिल्ह्यात केळीचं पीक लावलं नसतानाही केळीचा विमा काढण्यात आलाय, त्यामुळे हा घोटाळा 100 कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जी 24 तासनं ऑपरेशन पीक विम्याचे चोर या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही हा मागोवा घेत राहणार आहोतच। या पुढचा आठवडाभर याचा ग्राउंड रियालिटी चेकही करणार आहोत। आणि या घोटाळ्याचा आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी पर्दाफाश केलेला आहे, त्यांच्याकडूनच अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाणार आहोत पुण्यात, आपल्या सोबत ते जोडले गेलेले आहेत। सागर, सगळ्यात मोठा असा हा घोटाळा आणि आपण आता पुढचे आठवडाभर याचा पाठपुरावा करणार आहोत, काय नेमकी सविस्तर याबाबतची माहिती आहे? श्रुती, नक्कीच, पुणे असेल किंवा महाराष्ट्रातील इतर ठिकाणी हा घोटाळा मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे। जळगाव जिल्ह्यात केळीचं पीक जे आहे ते हेक्टरपेक्षाही जास्त दाखवण्यात आलेलं आहे, त्यानंतर धुळे जिल्ह्यातही केळीचं पीक हे नसतानाही दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळं हा घोटाळा आणि या फळ पिकाला जी कीड लागलेली आहे भ्रष्टाचाराची, त्याची फवारणी करण्याचं काम जी 24 तास करत आहे, त्यामुळं अनेक एजंट जे आहेत ते आता प्रशासनाच्या रडारवरती आहेत। 100 कोटीच्या वरती हा घोटाळा गेलेला आहे आणि यामध्ये कशा पद्धतीने लूट केली जात होती हेही आपण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना दाखवणार आहोत। कारण की शेतकऱ्यांची शेती जे खंडकरी खंडासाठी घेतात त्याच शेतकऱ्यांची फसवणूक या एजंटांकडून केली जाती आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत की त्यांना माहिती नाही की त्यांच्या शेतामध्ये केळी लावलेली आहे आणि त्याचा पीक विमा काढलेला आहे। पुणे जिल्ह्यात अशी पुरंदर तालुक्यात गाव आहे, राग गाव आहे, त्या ठिकाणी डाळिंबाचं पीक नसतानाही डाळिंबाचं पीक दाखवण्यात आलेलं आहे। आपण आता याची रियालिटी जर चेक केली तर कोल्हापूर जिल्ह्यातही हा प्रकार आपल्या निदर्शनास आलेला आहे। त्यामुळं भविष्य काळामध्ये सरकारचे 100 कोटीच्या वरती पैसे जे आहेत ते वाचले असते, मात्र या एजंटांनी सरकारची मोठी फसवणूक जी आहे ती केलेली आहे। पुढील काळामध्ये हा घोटाळा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। हा फळ पीक विमा आहे, यानंतर पिकाचा विमा जर बघितलं तर पिकाच्या विम्यामध्ये ही मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाल्याचं उघड होईल। मात्र यामध्ये सर्वात मोठी दाद जी आहे ती या कृषी अधिकाऱ्यांना द्यावी लागेल, कारण की त्यांनी योग्य ते पंचनामे केलेले आहेत आणि सरकारच्या निदर्शनास हा संपूर्ण घोटाळा आणून दिलेला आहे। नक्कीच नक्कीच सागर, या सगळ्याबाबतचे अपडेट्स तुमच्याकडनं असेच घेत राहणार आहोतच। आपण याचा पाठपुरावा असाच करत राहणार आहोत। जी 24 तासनं पीक विमा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर यात अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्यात। ज्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे लाटण्यात आले त्या गावात जी 24 तासनं जाऊन रियालिटी चेक केलाय। आमची टीम कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या आलास गावात पोहोचली। आमच्या प्रतिनिधींनी इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला। ज्या शेतकऱ्यांच्या नावानं ही लूट करण्यात आली त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल। नेमकं काय परिस्थिती काय आज? आज काय आमच्या गावात लक्ष काय नाही सोडा बर खरं सांगतो, आणि इन्शुरन्स आम्हाला ज्याचं मिळालंय एकदाच इन्शुरन्स मिळालंय ते पण मॅडम कडनं मिळालंय। बर, आम्ही सोयाबीन केलं तर 5 एकर त्यावेळेला तेवढंच इन्शुरन्स मिळालं, नाही तर बाकीचं काय केळीचं पण माझं 4 एकर केळी होती काय हितवरती ते केळीचं काय इन्शुरन्स आम्ही उतरवलंच नव्हतं, बुडालं ते काय आम्हाला मिळालं पण नाही। बर, आमच्या गावात पूर्ण गावात 1 वर्षात इन्शुरन्स मिळाले की काय सोयाबीनचं तेवढं, म्हणजे ते पण ह्या रस्त्याला कुठले आले आहेत सोयाबीन ते तेवढंच, बाकीचे तिकडचे आहेत की नाही तिकडं पाणी गेलं नव्हतं। बरं,
तुमच्या गावात द्राक्ष बघायला नाहीच की मी आता मी 40-45 वर्ष शेती करतो मला काय त्यातलं नाहीच आणि मी काय सांगणं ते फक्त एक 5-6 वर्ष ते सावकारनं सांगितलं ते गोविंद कोल्हापूर त्यांनीच एकच त्यांनी ते बी बघण्यासाठी त्यांनी केलं पंतप्रधान पीक विमा जे केलेले आहेत ते सगळं बोगस आहेत आता त्यातलं काय मला माहित नाही म्हणजे मी त्या संदर्भात नसतो की नाही म्हणजे केल्यात काय नाही ते काय आता गावात कुठंच नाही गावात नाही द्राक्ष नाही एवढं सांगणार पंतप्रधान कृषी विमा योजनेअंतर्गत आलास मधील अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागासाठी विमा उतरवल्याचं कागदोपत्री दिसून येत आहे पण या आलास गावामध्ये फेरफटका मारल्यानंतर कुठंही एक इंच जागा या द्राक्ष बागासाठी वापरल्याचं किंवा उत्पादन घेतल्याचं दिसून येत नाही यावरूनच केंद्र सरकारचे पैसे कशा प्रकारे लाटण्याचा प्रयत्न केला जातोय हे दिसून येत आहे कॅमेरा मृत्यूंचा प्रताप नाईक झी मीडिया आलास कोल्हापूर छत्रपतींचा विचार म्हणजे